मुद्द्यावरनं मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना थेट इशारा दिलाय. सरकारनं यूट्यूबवरच्या अनेकांना विकत घेतल्याची चर्चा असून मराठ्यांनीही आता सोशल मीडियावरती भिडायला हवं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. फडणवीस साहेबांनी किती गणित लावलं आणि अमित काकांनी किती डोकं पडलं, इथं केस डोक्यावर उगण्याची शक्यता कमी. इकडे इकडचं औषध लागू होतच नाही. इकडे मराठ्यांनी चेकिंग करून द्यावं लागतं तरच ते औषध लागू होतं, नाही तर होत नाही. इथं मराठ्यांसंग डोकं लावायचंच नाही. पुरे हे 2-3 महिने तुमच्यावर भिजतय सगळी. सोशल मीडिया फुल झाला तुमच्या हातात राहून द्या. त्यांचे किती यंत्रणा द्या, कोलमडलीच पाहिजे. किती यंत्रणा लावते हे म्हणले पाहिजे. हे महा घालले बेकार भेटलं कडे वस्तात वस्तातच. त्यांनी यादी करून द्या, यादी मी मोडीत त्यांची. माझ्याकडे मपली जबाबदारी, तुमच्याकडे तुमची.